मी काल माझी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत गेले 2-2.5 वर्षापासून जे राजकारण सुरू झालेलं आहे ते दिवसेंदिवस किळसवाण होत चाललेलं आहे. कळलं का? या कोणालाही या लोकांना मतदारांशी काही देणं घेणं नाही. या सगळ्या गोष्टींची सुरुवात सकाळच्या पहाटेच्या शपथविधीने झाली. मग शिवसेना काँग्रेस एनसीपी झालं. आता शत्रू कोण मित्र कोण काय कशाचं कशाला महाराष्ट्रामध्ये काही राहिलेलंच नाही. कोण कुठच्या पक्षाचे जे काही हार्डकोर मतदार जे असतील ते का त्यांचे मतदार होते याचा सगळ्यांना विसर पडलेला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून वाटेल ते कॉम्प्रोमाइजेस करायचं. सध्या महाराष्ट्रामध्ये जे पेव फुटलेलं आहे मला असं वाटतं लोकांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मी पुढच्या काही दिवसांमध्ये मेळावा घेणार आहे, बैठक घेणार आहे. त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्यांना बोलवीन. मला महाराष्ट्राशी बोलायचं पण आहे आणि माझा लवकरच माझा महाराष्ट्राचा दौराही सुरू होईल या संदर्भात पुढच्या काही दिवसांमध्ये. त्यावेळेला मी जागोजागी जाईन, लोकांना भेटीन.